फर्जी बीज बेचने के बारे में कृषि दुकानदार के लाइसेंस जब्त करने की मांग किसानों द्वारा की जा रही है। आकोली निवासी किसान मोरेश्वर किशन शेंडे और अन्य किसानों ने खेती फसल के लिए कृषि दुकानदार गिरडकर कृषि सेवा केंद्र कोही की दुकान से धान फसल के लिए केसर धान नामक बीज लिया, लेकिन किसानों का कहना है कि कृषि दुकानदार ने सभी किसानों को फर्जी बीज देकर धोखा किया। जिस खेत में 100-150 बोरिया फसल होती थी, इस खेत में 10 बोरिया फसल होने की संभावना नहीं। किसानों को फसल के उगवाई के लिए बैंक से कर्जा लेना पड़ता है या घर का सोना गिरवी रखना पड़ता है। स्थानीय किसानों ने मांग की है कि ऐसे फर्जी बीज बेचने वाले कृषि दुकानदारों पर कृषि अधिकारी की ओर से कार्रवाई कर लाइसेंस जब्त करे। अकाल सदृश परिस्थिति और कोरोना महामारी की बीमारी देश में चलते हुए किसानों को फर्जी बीज देकर ठगा जाए तो ग्रामीण किसान आत्महत्या कर सकते हैं। इसी कारण किसानों ने महाराष्ट्र के गृह मंत्री को ज्ञापन देकर आमरण उपोषण करने की ठानी है। पीड़ित किसान मोरेश्वर शेंडे, पुसाराम धांडे, मंगेश धांडे, सुनील गाड़वे, विनायक लांजेवा, बंडू उरकुड़ा धांडे, मुरलीधर शेंडे, बालू बांते, राजू मते, इन सभी किसानों की यह मांग है कि फर्जी दुकानदार कर कृषि सेवा केंद्र कोही की लाइसेंस जब्त कर दुकानदार पे किसानों से धोखाधड़ी मामले में FIR दर्ज हो। कार्रवाई नहीं होने पर उपोषण की तैयारी की जाने की संभावना किसानों ने जताई है। NBC न्यूज के लिए कुही से सुनील हरडे की रिपोर्ट। धंडे आकुली मधुन बोलत आहो। आम्ही केसर नावानी धान घेतला, केसर सिप्ना कंपनीच्या गिरडकर कृषी सेवा केंद्र मधून। आम्हाला तो धान निघाला 12-13। गिरडकर म्हणते तो धान आहे, केसरच आहे। आम्ही त्याच्याकडे 2-3 वेळा गेला, पण तो फोन केला तर आम्हाला तो उलटा सीधा सांगत आहे। मग आम्ही त्याच्यासाठी कोणती कारवाई करावी? तो म्हणत आहे तुम्ही तुमचे ज्या जमते ते कारवाई करा बा। आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे गेलो, ते म्हणत होता का आम्ही त्याच्या कंपनीचे माणसं येतील, पण कंपनीचे माणसं येता येता एक महिना होऊन गेला, याच्या अगोदर खबरा निघाला, पण ते काही अजूनपर्यंत आले नाही, येतो म्हणतच आहेत। मग त्याच्यासाठी आमची अशी भरपावती आहे, आमची आम्ही ना 40 बॅगा घेतल्या केसर धानाच्या, त्या 12-13 धान निघला आहे, अशी आमची हे अपेक्षा आहे। महाबीजच्या म्हणून सणे आपल्या याच्यातून केसर गिरडकरच्या येथून कृषी केंद्रातून तो बीजायत आम्हाला त्याने ठगवला, डुप्लिकेट निघला। मी का करू म्हणते, आम्हाला आत्महत्या करायची आहे। त्याची 100 पोते धान होणार आहे, दिवस फेरवा माणूसभर धान, तो होऊन नाही झाला। आत्महत्या करायची वेळ आहे। आपल्या जर पैसा नाही, कुठे जी जोडी विकली सगळा विकला, त्यांना आमच्यावर काहीच नाही केला। जे आपले कृषी खातेवाले आहेत त्यांना येऊन आमची चौकशी नाही केली। आम्ही अर्ज दिले, त्याचा काम होता यायची लायसन्स जप्त करायची कृषी खातेवाल्याचा, हा यायचा नेम पाहिजे होता। आमचे सगळे याने शेतीमध्ये आम्हाला डुबवून टाकला। आम्हाला 1 लाखाची भरपावती पाहिजे याच्यामध्ये। आम्हाला धानाचा पैसा नाही पाहिजे, चुंगड्याचा पैसा देतो म्हणते तोही नाही पाहिजे। पर यायनं घुसखोरी करून दुसरा बीज आहे आम्हाला दिला, नाव ओरिजिनल आम्हाला केसर सांगितला नाही, केसरचा आम्हाला बिल दिला 750 तो चुंगडी भेटे 400 हलका मोठा पोंगे धान दिला आम्हाला।